इतके स्वतःच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकल आहात किंवा इतरां तुमच्या एकमेकांना घेऊन फार असं माहिती आहे की हा असाच करणार आहे ही अशीच करणार आहे पण तुम्ही दोघं मिळून जेव्हा पेरेंट्स होता तर एका व्यक्तीला सांभाळणं आपल्या जीवाला तुम्ही दोघांनी काय त्याच्यात ठरवलेलं जे तुम्ही म्हणजे एक ऑलरेडी ठरवलं की बाबूशोना करायचं नाही फोन लगेच फिफ्टी मध्ये कट करायचा ओके मिळून एका जीवाला सांभाळता किती आलंय त्या व्यक्तीमध्ये त्या मुलीमध्ये ते सगळं तुमचे गुण मला असं वाटतं की तिलाच विचारलं तर खूप बरं झालं असतं बट लेट मी गिव्ह युअर परस्पेक्टिव्ह माऊ म्हणतो आम्ही तिला घरी वामिका तिचा जन्म जेव्हा झाला आणि आय थिंक द फर्स्ट फोर इयर्स मी इतका बिझी होतो <laughs> माझ्या कामांमध्ये व्यापांमध्ये <coughs> आणि मी मी चूज केलं होतं हाऊस वाईफ हिने ब्रेक घेतलेला हो, प्रॉपर नाही मी ब्रेक घेणार प्रॉपर मला त्या पिरियडची वामिका खूप जास्त आठवतच नाही हो ते असत ना पहिलं रांगणं पहिलं उभं राहणं पहिलं मी त्यातले त्यात त्याला फोटो काढून शेअर कर आणि हे सगळं कर तो पिरियड तिने सांभाळ अँड देन आफ्टर शी स्टार्टेड वर्किंग हिच्या आईची आम्हाला खूप मदत झाली एक तीन चार वर्ष ती खूप ऍक्टिव्हली वामिकाला बघत होती आणि जेव्हा मी पुण्याला आता शिफ्ट झालो तर आता पूर्ण जिम्मेदारी मी घेतो कारण मी आय वर्क फ्रॉम होम मी घरीच असतो तर नाव आय टेक केअर अँड शी इज फ्री टू डू हर वर्क इव्हेंच्युअली आमची मुलगी जी आहे ती इतकी प्रॅक्टिकल झाली आणि इतकी हुशार झाली आहे की तिला मम्मा मम्माची जी काय बँडविथ आहे जो झोन आहे तो तिला माहिती आहे पप्पा पप्पाचा बँडविथ झोन माहिती आहे आणि ती करेक्ट आम्हाला मॅन्युलेट कर अनादर लेवल मॅन्युप्युलेट करते अनादर अदर लेवल मॅनेज करते हो मग आता आम्हाला ती समजते असं म्हणायला अर्थ आई वडिलांचा सतत खूप अति आलय मी हिला म्हणायचो तर बरं झालं तुझं आणि माझं मूल असेल तर कमीत कमी चालू तर असेल ही कुठली कसं आहे काय म्हणतात मला म्हणायला हे कमीत कमी तितकं तर जमलच पाहिजे तिला आणि ती ती कमालीची अशी हेल्पिंग आणि तिने मला ना बेस्ट काय वाटतं की तिने आमच्या दोघांमधलंही खूप सगळं जे आ, हुँ। था? हुँ। था? हुँ। काही चांगले गुण आहेत ना ते घेतले तर ते मला खूप आवडतं एकतर जॉईंट फॅमिलीमध्ये आम्ही राहतो त्यामुळे आमच्याकडे रोज सर्कल्स असते म्हणजे काही चालू असतं कुठेही काही असतं म्हणजे तिथे प्रेवसे नावाची काही गोष्टच नाहीये मग त्याच सत्रेत पण ती अशी असते फुल ऑन आणि आता तिला सांगितलं की नाही राहायचंय म्हणजे आपण सेपरेट राहूयात का किंवा असं काहीतरी एक दोनदा विचारलं की ती रेडी नाही आहे ती आता तिचे तिचे मत यायला लागली हां म्हणजे नाही आता आम्हाला असंच हे हे करेक्ट आहे सो फॅमिली व्हॅल्यूज मला इतका आनंद आहे की ज्या आम्ही तिच्यावरती खरं तर आम्ही करायला गेलो नाही बट आय थिंक तिने हे आमचं बघून उचललं याच्यात मला खूप आनंद आहे हे अनावधानाने झाले करायला नाही गेलो आम्ही बट मे बी आम्ही दोघं जण जशी माझ्या आईची काळजी घेतो किंवा आम्ही दोघं जणं जसे माझ्या सासूसऱ्यांची काळजी घेतो तर ते बहुतेक कुठेतरी तिच्यात ते आलं आहे म्हणजे आपण एकट्याने काही करायचंच नसतं ना आजी आजोबा हा पार्ट ऑफ लाईफच आहे किंवा काका काकी हा पार्ट ऑफ लाईफ आहे माझी भावंड हा पार्ट ऑफ लाईफ आहे तिला तिला सख्ख भावंडं आणि चुलत भावंडं ह्याच्यातला फरक बाहेर कोणी विचारलं तरच कळतो तर ही जी गोष्ट आहे ना ही मला म्हणजे ही मला खूप आवडली की हे आणि हे करायला नाही गेलो आणि हे झालं तेव्हापासून मी लोकांना असं म्हणते की आपण आपण बहुतेक संस्कार हे किंवा काही गोष्टी शिकवू नाही शकत आपल्याला स्वतःला तसं वागावं लागतो आय थिंक दे जस्ट लुक ॲट द पेरेंट्स अँड द पिक इट अप पण हे खरं सांगू हे खूप डिफिकल्ट आहे इतकं बिझी असून इतकं छान लेकीला पण सांभाळणं आणि आपला जॉबही करणं आणि सगळीकडे हंड्रेड पर्सेंट देणं हो स्वतःकडे आपण कदाचित एटी एटी फाईव्ह पर्सेंट लक्ष देत असो तिथे आपण थोडंसं मॅनेज करतो पण हे फार डिफिकल्ट आहे आणि फार कौतुकास्पद आहे की मी सगळं करते मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका